सर, आज बीडमध्ये एल्गार मेळावा आहे, तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, काय भूमिका आहे, काय भूमिका मांडणार आहात? मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी जी काही भूमिका मांडणार आहे ती आताच तुमच्या समोर मांडली तर मग मेळावा घेऊन काय फायदा? त्याच्यामुळे तुम्ही मेळाव्याला या ना, तिथे भूमिका ऐका ना काय आहे ते, मेळाव्याला इथे सांगितलं तर मेळावा माझं फेल होईल ना, बीडच्या मेळाव्याचं काय वेगळेपण असणार आहे? असं आहे की बीड मध्ये जे आहे जी जाळपोळ झाली, अनेकांचे जे आहे घरादारावर हल्ले करण्यात आले, हॉटेलवर हल्ले करण्यात आले, वेचून लोकांची घरं जे आहे पेटवण्यात आले, जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांचे, बायका मुलांचे, आणि पोलीस जणू काही हतबल झाले होते, पोलिसांचे रस्ते रोखले, फायर ब्रिगेडचे जे आहेत गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले, अतिशय पद्धतशीरपणे जे हे हमले केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे या चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला. यापूर्वी सुद्धा 58 मराठा समाजांचे मोर्चे निघाले होते, सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला, आम्ही सुद्धा म्हटलं ठीक आहे त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे काही आपण बिलं तयार केली, ऍक्ट तयार केले, कायदे तयार केले, कुठे ते अडचण निर्माण झाली. पण त्याचा अर्थ असा नाही की ताबडतोब जे आहे ते घरं पेटवावे. एक लक्षात घ्या की OBC आरक्षण मिळायला सुद्धा काही वर्ष दोन वर्षात नाही मिळाला, ते पंडित नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते, ते VP सिंग साहेबांपर्यंत, त्याच्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्टात अडकलं. तर एवढे जे 45-40-50 वर्ष जे आहेत आम्हाला, आणि अजूनही लढावं लागत आहे, सहजासहजी नाही मिळाल. त्यामुळे तर ठीक आहे की आता तुम्ही काही 5-7 वर्षात 10 वर्षामध्ये काय प्रयत्न करतात, हे प्रयत्न करत राहिले पाहिजे, कुठेतरी मार्ग निघेल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घरं पेटवाल आणि एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण कराल की राज्यामध्ये की आता जर दिलं नाही तर अख्खं राज्य पेटवून टाकू आणि लोकांना घाबरवून सोडू, हे बरोबर नाही. त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोकसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे, मराठा समाजातील लोकांनासुद्धा हे मान्य नाही आहे. मराठा समाजाचे लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या, मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला OBC मध्येच आरक्षण द्या, परंतु ज्यांचा अभ्यास नाही असे काही नेते निर्माण झालेले आहेत, ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही, ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा घरी भेटावचा कार्यक्रम आहे, ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं का 100% आपल्या मुलांना ज्या नोकऱ्या फटाफट लागल्याच एक महिन्याच्या आत, असं नाही होत. हे ज्यांना समजत नाही ते हे अशा विषयावर जे आहे रान पेटवत आहेत. आंदोलनाबद्दल आमचं काही म्हणणं, आंदोलन करायला पाहिजे ते करतच असतात सगळे समाज, पण कायदा हातात घेऊन नाही. त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे, आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूत ठेव, आमचं मागणं दुसरं काही नाही, आम्ही फक्त आमचं शाबूत ठेवा एवढं सांगतो. एक मुद्दा याच्यात असा उपस्थित होतोय की तुम्ही हे सगळे जे मेळावे घेतात तर त्या मेळाव्यामध्ये जे राजकारणातले नामांकित लोक आहेत ते मेळाव्यापासून लांब राहतात, म्हणजे त्याच्यात पंकजा मुंडेंचं नाव आहे, त्यांच्यात धनंजय मुंडेंचं नाव आहे किंवा इतर काही राजकीय लोक आहेत, त्यांना असं वाटतं की तुमच्या मेळाव्यात जर आलं तर आपलं राजकीय नुकसान होईल की काय, त्यामुळे ते तुमच्यापासून बऱ्याचदा मेळाव्यात अंतर ठेवतात. मला काय माहिती नाही त्यांना काय वाटतं, तुम्ही सांगितलं असं असू शकेल, परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे की OBC मेळाव्याला जो विरोध करत असतील किंवा OBC विरोधातील मेळाव्यांना जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान OBC करू शकतात. तो दुहेरी भाग आहे तो. आता कुणाला काय आवडतंय, कोणाचं काय कॅल्क्युलेशन आहे ते बघतील. पण एकीकडे ते सावध पवित्रा घेतात आणि तुम्ही मात्र थेट हा सगळा विषय अंगावरती घेतलेला आहे, तर तुम्हाला राजकीय त्यांना नको, कारण मी 35 वर्ष लढतो आहे काय, आणि मला माझ्या राजकीय भविष्याची पर्वा नाही आहे.
मला माझ्या मंत्रिपदाची पर्वा नाही, माझ्या आमदारकीची पर्वा नाही, राजकारणात पुढे काय होईल मला याची काही पर्वा नाही. ज्यांना त्याची फार काळजी वाटते ते त्याचा विचार करत असते. प्रश्न असा निर्माण होतो की मग तुम्ही हे नुकसान करून घ्यायला का तयार होत आहे? नाही, मला हौस आहे म्हणून मला झोप येत नाही नुकसान करून घेतल्याशिवाय. अहो 54% लोक या देशातले, काही ठिकाणी 63% लोक आहे, त्याच्यामध्ये डोंबारी आहे, त्याच्यामध्ये रामवंशी आहे, त्याच्यामध्ये लहान लहान वासुदेव आहेत, अमुक आहे, मर्यायवाले आहेत, पालिवा, त्यांना अजून घरदारं नाही मिळाली, त्यांची पुरं अजून शाळेत शिक्षण अजून जाऊ शकत नाही आहेत. अशा सगळ्या अडचणीतून हा देश चालला आहे. हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं, पण ह्या देशाच्या स्वातंत्र्यात मंत जी काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का? त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. तो सगळ्यांचा अधिकार आहे, शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे. हा देश सगळ्यांचा आहे, मालक सगळे आहेत. ठराविक आपले ठराविक लोक सगळ्यात जो फायदा स्वतःकडे घेतील आणि दुसऱ्याला काही देणार नाही अशाने देश पुढे नाही जाऊ शकत. मोदी साहेब सुद्धा सांगतात सबका साथ सबका विकास. सबका विकास मीन्स तो रस्त्यावरचा आहे, झोपडपट्टीतला आहे, ज्याला घरदार नाही, शिक्षणाचा पत्ता नाही, त्याचा सुद्धा विकास. आणि त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे, नंतर बाकीच्यांचा विकास. कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असा विरोधही केला जातोय की जो मुंबईला जाण्या कूच करण्याचा काही निर्णय घेतलाय त्याला विरोध केला जातोय. कारण काही गोष्टी ज्या घडल्या, तुम्ही सांगितलं बीडमध्ये घडलं, बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या, त्या पुन्हा घडू नयेत म्हणून. ते आता काय ग्रह खातं आहे आणि ते जे आहेत ते सांभाळणारे लोक जे आहेत ते त्याचा विचार करतील. परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत नाही मुंबईत, असंही नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे जे लोक असा विचार करतील एकतर्फी त्यांना मला पुढे सांगायचं आहे की त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे. मग ती एखादी व्यक्ती असेल, एखादा पुढारी असेल किंवा पक्ष असेल, ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक हे आज सगळे जे आहेत वाट बघताय की तुम्ही काय निर्णय घेताय आणि कुठल्या रस्त्याने जातायत, कुणावर अन्याय करतायत, याची संपूर्ण अभ्यास जी आहे ती सगळी मंडळी करतायत. आणि ती 80% आहेत. त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा. 20 तारखेला जरंगे मुंबईला जाणार आहेत, त्याच्या संदर्भातली तयारी जी आहे तर ते सांगतात की 3 कोटी लोक मुंबईत येणार आहे वगैरे, हे सगळं कसं बघताय याच्याकडे? आता मला सांगा, 54% ओबीसी, 20% दलित आदिवासी, 74% 3% ब्राह्मण तर नक्की, 74% 77% मग जैन आहेत, शीख आहेत, अमुक आहे, तमुक आहे, किती टक्के झाले? 80% राहिले किती? 20% आता जर 12 कोटी जर लोकसंख्या असेल दोन्ही जवळ तर 20% म्हणजे किती झाले? 2.5 कोटी झाले, 1.25 कोटी. आणि सगळे 1.25 कोटी लोक जे आहेत आपला संपूर्ण काम धंदा रोजीरोटी सोडून मुंबईत येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते आता बघू 3 कोटी येत आहेत का 3 लाख येत आहेत ते समजेल. आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का ते बघतील ना. डिपार्टमेंट आहे ते पाहायला, खातं आहे ते पाहायला, ते पाहतील काय करायचं त्याचं. तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून या संदर्भात? मी नाही, मी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. सरकार बिरकार तिकडे, आज इथे मी आलोय ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आलोय, कार्यकर्ता म्हणून आलोय, आणि मी सभा घेतोय तो कार्यकर्ता म्हणून. सरकार होतं जे त्यांना विचारायचं, मुख्यमंत्र्यांना विचारायचं, बाकीचे खूप मंत्री आहेत त्यांना विचारा सरकार काय करायचं. प्रश्न केरोसिन के मामले को लेकर आपसे एक डेलीगेशन ने मुलाकात की है उन लोगों का क्या? केरोसिन के मामले को लेकर एक, अरे भाई केरोसिन के मामले में जो है ये नागपुर हाईकोर्ट या औरंगाबाद मुझे नहीं, नागपुर बेंच ने जो है ऐसा एक जो है कुछ 5-6 साल पहले एक ऐसा निकाल दिया है, जजमेंट दिया है कि जो लोगों ने उज्ज्वला लिया है उसको जो है केरोसिन की जरूरत नहीं है, उनको केरोसिन नहीं देना चाहिए. हमारे पास केरोसिन बहुत है, जितना चाहिए उतना दे सकते हैं. मगर कोर्ट की वो एक लकीर जो है
वो निकालने की आवश्यकता है, हम लोग कोशिश तो कर रहे हैं। बाकी हमारे आजू बाजू के दूसरे जो स्टेट्स है, राज्य है, वहाँ केरोसिन दे रहे हैं। अब महाराष्ट्र में ये दुविधा, तो हम तो चाहते हैं कि हम लड़ रहे हैं केरोसिन के जो व्यापार करने वाले हैं या उसमें उस धंधे में उन लोग भी जो पार्टी होकर खड़े हो जाए कि भाई है आज जो है मैयत के ऊपर भी जो अगर लगता है केरोसिन तो नहीं मिल रहा है, ये तो हमारा भी तो दुख है, तो हम क्या करें। सर आज की सभा में पंकजा मुंडे या फिर धनंजय मुंडे आएंगे? मुझे नहीं पता, उनको पूछिए आप, ये सवाल तो उनको पूछना चाहिए, मुझे क्या। भुजबळ साहेब, मैं तो आऊंगा, मैं तो आया हूँ। भुजबळ साहेब, तुमचे बीडचे दौरे जे आहेत ते वाढलेले आहेत, त्यामुळे जरांगे पाटील बीडचे दौरे कुठे सांगितलं वाढले? बऱ्याचदा तुम्ही कधी सांगा, कधी सांगा ना। अहो माझे दौरे जे आहेत, पूर्वी सुद्धा लाखा लाखाचे मीटिंग झालेलेच आहेत। आता बीडचा जो अलीकडच्या ह्या 6-8 महिन्यामध्ये हा दुसराच दौरा आहे। पहिला जो आहे तो फक्त जे जाळपोळ केली, त्यांची घरं पाहिली, हॉटेल पाहिलं, आणि आता परत जात आहे तिथे सगळं। तर जरांगे पाटील म्हणतात की तुम्ही वारंवार बीडला जात आहेत, खास करून म्हणजे त्याला त्याचा अभ्यास कमी आहे। वडीगोद्रीचे गाव आहे आंतरवली सरटीच्या अलीकडे, म्हणजे आतमध्ये जात असताना, तर त्या ठिकाणी सुद्धा ओबीसी समाजाचं आंदोलन भेट देणार। ओबीसी के आंदोलन कई जगह चला, शरा है क्या, अगर वो अगर रास्ते पे है तो जरूर 2 मिनट रुकने में कोई हरकत नहीं है, कोई प्रॉब्लम नहीं है, मगर बहुत अंदर है तो फिर वहाँ जो लाखों लोग जो है मीटिंग में जमा हो गए वहाँ लेट होगा, वो भी तो देखना चाहिए। और मैं तो मैं समझता हूँ कि सब लोग जो है आंदोलन करना चाहिए, कैंडल मोर्चा निकलना चाहिए, सब लोग अपने अपने ढंग से जो गांव-गांव में जो अपना अपना काम करना चाहिए, मगर जहाँ ओबीसी की मीटिंग है वहाँ भी तो हाजिर होना चाहिए, तभी लोगों का जो है अभ्यास होगा कि क्या लड़ाई है, समझना तो चाहिए लोगों को। शिवसेनेचा निकाल लागला, निकाल लागल्याच्या नंतर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सोशल मीडिया त्यांना ट्रोल केलं गेलं आणि अनेकांनी वेगवेगळे आरोप केले की त्यांचा हा निकाल असंवैधानिक होता, या टीकाकारांकडे तुम्ही कसं बघता, निकालाबद्दल काय मत आहे? हे बा, आजकाल हे जे समाज माध्यम आहे, टीकाकार आहे, या बाजूने गेलं तरी टीका आहे, त्या बाजूने गेलं तरी टीका आहे, शेवटी त्याने जो आहे त्यांचा जो अभ्यास, स्वतः वकील आहेत, अनेक वकिलांचा कायदेतज्ञांचा त्यांनी सल्ला घेतलेला आहे, आता त्यातून जे त्यांना वाटलं तो निकाल त्यांनी तो दिलेला आहे, त्याला अपील होऊ शकतं, त्याच्यावर मी काही वकील नाही, कायदे तज्ज्ञ नाही। निकाल लागल्यामुळे 22 तारीख को राम मंदिर जाएंगे आप? अरे भाई, राम अभी पहली बात तो यह है कि मुझे आमंत्रण नहीं है, दूसरी बात यह है कि वहाँ इतनी भीड़ है क्या, और मैं क्या जो फिर एक आदमी को छोड़ेंगे क्या, और इस जो मेरी आज की जो परिस्थिति में मैं अकेला नहीं जा सकता, जरूर जाएंगे, हमारे लोग बोल रहे हैं, घर के लोग, कि हमको जाना है जाना है, तो हम एक महीने के बाद जो है सबको जो है लेके शायद जा सकते हैं, जो घर वालों की इच्छा पूरी कर सकते हैं। तुमसे विचारधारी अनुसार पाहता, देखिए मेरे घर वाले जो अगर चाहते हैं तो मैं जाऊंगा ना। अच्छा, तुमसे स्वतःची इच्छा नहीं है जाने की? अच्छा, आप बोल रहे हैं वो आपकी इच्छा जो है आप बोल सकते हैं ना। तुमची विचारधारा, तुम्हारे जो है तुम्हारे जो विचार है मेरे मुंह में डालने की कोशिश मत करो, मैं जो है ओबीसी की लड़ाई लड़ रहा हूँ और उस पर कॉन्सेंट्रेट कर रहा हूँ। चलो धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।